बघा, दोन संख्या दोनास पाच या प्रमाणात आहेत. प्रत्येक संख्या 8 ने वाढवल्यास गुणोत्तर एकास 2 होते, तर त्या संख्या कोणत्या? गुणोत्तर प्रमाण या घटकावर हा प्रश्न. गुणोत्तर प्रमाण या घटकावर आधारित अनेक प्रश्नांचा सराव जर करायचा झाल्यास माझे गुणोत्तर प्रमाण हे प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. प्रस्तुत प्रश्न, दोन संख्या दोनास पाच या प्रमाणात आहेत. प्रत्येक संख्या 8 ने वाढवल्यास गुणोत्तर एकास 2. दोन संख्या आहेत मित्रांनो, लक्ष द्या. ही पहिली एक्स संख्या, दुसरी वाय संख्या. ओके, दोन संख्या दोनास पाच या गुणोत्तरीय प्रमाणात. ओके, प्रत्यक्षात त्या संख्या कोणत्या लेकरांनो काढण्यासाठी चलपद यक्स वापरा, लक्ष द्या. आता हे गुणोत्तर परस्परांना भागिले असतात, लक्ष द्या. मग हे गुणोत्तर इथं आम्ही भागिले असतात म्हणल्यानं अशा पद्धतीनं मांडले तर बिघडत नाही. ओके, ही संख्या यक्स आणि ही संख्या वाय, त्या त्या दोन संख्या. ओके, दोन संख्या दोनास पाच या प्रमाणात आहेत. प्रत्येक संख्या 8 ने वाढवल्यास, प्रत्येक संख्या 8 ने वाढवायची म्हणून इथं अधिक 8, इथं अधिक 8. प्रत्येक संख्या 8 ने वाढवल्यास गुणोत्तर एकास 2 होते. हे जे पूर्वीचं गुणोत्तर आहे ते बदलते आणि नवीन गुणोत्तर एकास 2 प्राप्त होते. ही अशा पद्धतीची मांडणी रचना तयार झाली. आता या 2 ने या पदाला, या 1 ने या पदाला त्रैराशिक पद्धतीनं गुणा. जसं की 2 चा गुणाकार अंशातील 2x + 8 सोबत, इथं बराबर चिन्ह, 1 चा गुणाकार 5x + 8 सोबत. ओके, ह्या 2 राशी आम्हाला इथं मिळताना दिसतात. 2 आतील पदाला गुणिला आहेत, इथं 1 आतील पदाला गुणिला आहे. हा गुणाकार करून घ्या, बेदोनी 4x + 2 8 16 = यामध्ये काहीही बदल होणार नाही. लेकरांनो, 16 कडे येताना 8 वजा स्वरूपात आणि 5x कडे जाताना 4x वजा स्वरूपात मांडावे लागतात. आता ही वजाबाकी 8 आणि ही वजाबाकी केवळ x, x ची किंमत 8 आली. ओके, आता x आणि y ह्या त्या 2 संख्या, त्यांची गुणोत्तर 2x आणि 5x. ओके, या गुणोत्तरात आल्या x ची किंमत टाका. जसं की 2x ची किंमत 8 आली, 16 ही पहिली संख्या आणि इथं 5 × 8 = 40 ही दुसरी संख्या, ही पहिली ही दुसरी. ओके, त्या संख्या कोणत्या मित्रांनो? 16 = 40 उत्तर पर्याय क्रमांक B मध्ये दर्शवलेलं आहे. अशा पद्धतीची अनेक प्रश्न जर का तुम्हास अभ्यासायची तर गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. ओके,